सावंत जय महाराष्ट्रच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. प्रेक्षकांमध्ये ओटीटीची क्रेज दिवसेंदिवस वाढतीये. अनेकांना चित्रपट गृहात बसून चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येत नाही, त्यामुळे ते घरीच ओटीटीवर जगभरातील चित्रपट, वेब सिरीज आणि शो बघणं पसंत करतात. अनेक जण ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला प्रदर्शित होणाऱ्या नवीन वेब सिरीज आणि चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. दर आठवड्याला ओटीटीवर कोरियन, इंग्रजी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित होत असतात. कोणते नवीन चित्रपट आणि वेब सिरीज कुठे आणि कधी प्रदर्शित होणार आहेत ते जाणून घेऊयात. चला तर मग पाहूयात या आठवड्यात काय आहे नवीन. या आठवड्यात नवीन ओटीटी रिलीजच्या यादीमध्ये आवर्जून पाहण्यासारखी सिरीज म्हणजे पंचायतचा नवीन दम सीझन आहे. पंचायत सीझन 3 मध्ये जितेंद्र कुमार फुलेरा गावामध्ये ग्रामपंचायत सचिव म्हणून त्यांची भूमिका बजावतात. या हंगामात स्थानिक निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे, ज्यामध्ये गावाची मुखिया म्हणजेच प्रधान जी भूमिका नीना गुप्ता यांनी साकारलेली आहे आणि भूषणजी जी भूमिका दुर्गेश कुमारने साकारली आहे यांच्या संबंधित संघामधील संघर्ष दाखवलाय. शिवाय भूषण आपला विजय सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक आमदार चंद्रकिशोर यांच्याशी हातमिळवणी करतो आणि ही युती गावाच्या मुखियासाठी अडचणी निर्माण करते. ही रंगतदार सिरीज नक्की पहा. ताजा खबर या सिरीज मधून युट्यूबर भुवन बामनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय. यामध्ये त्याच्या पात्राचं नाव वसंत गावडे आहे. त्याला एक रहस्यमयी पॉवर मिळते ज्याच्या मदतीने तो भविष्य पाहू शकतो. या शक्तीमुळे त्याचं नशीब पालटतच पण त्याच्या आजूबाजूच्या लोकांची आयुष्य देखील बदलतात. यामध्ये श्रिया पिळगावकर ही देखील महत्वाच्या भूमिकेमध्ये आहे. तर नक्की पहा ताजा खबर. क्रिमिनल जस्टिस ही वेब सिरीज लोकप्रिय ब्रिटिश टेलिव्हिजन सिरीजवर आधारित आहे. ही एका प्रवाशाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आदित्य शर्मा या तरुणावर आधारित आहे. त्यानंतर आदित्य स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असताना कायद्याच्या कचाट्यात सापडतो. विक्रांत मॅसी, पंकज त्रिपाठी आणि जॅकी श्रॉफ यांनी या सिरीजमध्ये जबरदस्त अभिनय केलाय. त्यामुळे नक्की पहा क्रिमिनल जस्टिस. एक मर्डर मिस्ट्री नुकतीच येते. चार्ल्स ऑलिव्हर आणि माबेल या तीन अनोळखी लोकांभोवती ही मर्डर मिस्ट्री फिरते. ते न्यूयॉर्क शहरातील एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. जेव्हा त्यांच्या इमारतीमध्ये खून होतो तेव्हा ते गुप्तहेर बनतात आणि गुन्ह्याचा तपास करत असताना ते एकमेकांबद्दलची रहस्य देखील उघड करतात. नक्की पहा ओनली मर्डर्स इन बिल्डिंग. द फ्रीलान्सर सिरीजची सुरुवात दोन मुंबई पोलीस अधिकारी अविनाश कामत आणि इनायत खान यांच्या एका राजकारण्याशी झालेल्या भांडणानंतर नोकरी गमावल्यापासून सुरू होते. खूप वर्षानंतर इनायतचा मृत्यू आणि तिची बेपत्ता मुलगी आलिया यांचं प्रकरण अविनाशचं लक्ष वेधून घेतं. तो आलियाला शोधण्याची शपथ घेतो आणि धोकादायक मिशनवर एक तास निघतो. या कथेमध्ये काय जाणून घ्यायचं आहे ते पाहण्यासाठी नक्की पहा द फ्रीलान्सर. तर हे होते काही आलेले सिनेमे आणि वेब सिरीज. आता पाहूया कलाकारांच्या आयुष्यातील रंगतदार किस्से टाइमपासच्या माध्यमातून. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वी प्रताप आणि अभिनेता प्रथमेश परब यांचा काही महिन्यापूर्वी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं नाव होतं डिलिव्हरी बॉय. या चित्रपटामध्ये दोघं प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते आणि त्यांच्या सोबतीला अभिनेत्री अंकिता लांडे पाटील ही देखील होती. डिलिव्हरी बॉय या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. चित्रपटामधील पृथ्वी आणि प्रथमेशच्या कामाचं चांगलंच कौतुक झालं. त्यानंतर आता दोघांनी मित्रांबरोबर केलेल्या डान्स व्हिडिओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. त्यांचं कौतुक केलं जात आहे. एबी डान्स अकॅडमी या इंस्टाग्राम पेजवर अभिनेता पृथ्वी प्रताप प्रथमेश परबचा मित्रांबरोबर भन्नाट डान्स व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये पृथ्वी प्रथमेश आणि मनमीत मेम आपल्या मित्रांबरोबर दाक्षिणात्य सुपरस्टार फदा फासिलच्या
इल्युमिनेटी या गाण्यावर जबरदस्त डान्स करतायत. हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत असून अनेक जण यावर डान्स करत आहे. त्याप्रमाणेच पृथ्वी प्रथमेश आणि मयुरेश प्रेम आपल्या मित्रांबरोबर हा डान्स करतायत. हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस पडलाय. हिरामंडी सिरीज प्रदर्शित झाल्यापासून अभिनेत्रींचे पोशाख, भरजरी दागिने, वेशभूषा याहून अधिक पसंती सध्या अदिती राव हैदरी म्हणजे हिरामंडीमध्ये मुजरा करताना बिब्बोजांनी केलेल्या गजगामनी वॉकची भुरळ सर्वांना पडली आहे. अदितीने तिच्या थुमकदार नृत्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. सैया हटो जाओ गाण्यामधील बिब्बोजांचे मोहून टाकणारी गजगामिनी चाल पाहून सध्या अभिनेत्रीचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कलाकारांनी ही चाल रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला. पण सध्या एका मराठी अभिनेत्रीने अदितीचं पाहून रिक्रिएट केलेल्या गजगामिनी वॉकची चांगलीच चर्चा होते. बिब्बोजांच्या गजगामिनी वॉकवर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत. सध्या इंस्टाग्रामवर या वॉकचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहेत. महिला वर्गाकडून अदितीचं विशेष कौतुक करण्यात येत आहे. याआधी मधुबाला आणि माधुरी दीक्षित यांनी देखील चित्रपटांमध्ये गजगामिनी चाल केली होती. पण अर्थातच सोशल मीडियाच्या प्रभावामुळे अदिती या सगळ्यामध्ये वरचढ ठरली. कलर्स मराठी वाहिनीवरील पिर्तीचा वणवा उरी पेटला या मालिकेमध्ये महत्वाच्या भूमिकेमध्ये झळकणारी अभिनेत्री कांची शिंदेने अदिती राव हैदरीचा हा गजगामिनी वॉक हुबेहूब रिक्रिएट केलाय. मोठे कानातले, नाकात नथ, लांबलचक वेडी, काळ्या रंगाचा ब्लाऊज, लाल रंगाचा घागरा, त्यावर सोनेरी ओढणी असा अदिती सारखा लुक कांचीने या व्हिडिओमध्ये केलेला आहे. या व्हिडिओमध्ये अदितीप्रमाणे कांची सुद्धा पाठमोरी चालत असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी शो मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा विनोदवीर पृथ्वी प्रताप अलीकडे त्याच्या रील्समुळे चर्चेत असतो. पृथ्वीने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी पृथ्वी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. अभिनय क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यामधल्या गोष्टी देखील तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. सध्या पृथ्वीची इंस्टाग्रामवरील एक पोस्ट चर्चेत आहे. पृथ्वीने एका ठिकाणी पोहोचण्यासाठी उबेर कॅब बुक केली होती. ती बुक केल्यानंतर त्याला एक मेसेज आला. त्या मेसेजचा स्क्रीनशॉट त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलाय. त्या स्क्रीनशॉटमध्ये असं लिहिलंय की तुमचा ड्रायव्हर येतो आहे, इम्तियाज अली लवकरच बजाज रिकॉम्पॅक्टच्या येथे पोहोचतोय. तिथे पोहोचल्यानंतर शुल्क सुरू होण्यापूर्वी तो 3 मिनिटे तिथे प्रतीक्षा करेल. हा मेसेज पाहताच पृथ्वीने त्याला कॅप्शन देत लिहिलंय, जिंदगी का इतना भी तमाशा नहीं बनना था कि इम्तियाज अली खुद पिक अप के लिए आए. अप्पी आमची कलेक्टर ही मालिका गेल्या 1.5 वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. झी मराठी वाहिनीवरील ही मालिका अगदी कमी वेळातच प्रसिद्ध झाली आणि अप्पी हे पात्र घराघरामध्ये पोहोचलं. अप्पी आणि अर्जुनची जोडी देखील चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. अशातच आता आमच्या पप्पानी गणपती आणला या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेला साईराज म्हणजेच सिंबाची 7 वर्षांनी एंट्री झाली आहे. सिंबा म्हणजेच अप्पी आणि अर्जुनचा मुलगा अमोल. अमोल आल्यानंतर या मालिकेमध्ये एक वेगळाच ट्विस्ट आलाय. ही मालिका आता एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मा आणि सिंबाचं ऑनस्क्रीन बॉन्डिंग जसं घट्ट आहे तसंच ऑफस्क्रीन सईद साईराज आणि शिवानीचं नातंही घट्ट आहे. दोघंही अनेकदा सोशल मीडियावर रील्स शेअर करत असतात. नुकतीच दोघांनी एक मजेशीर रील शेअर केली आहे. या रीलमध्ये दोघांनी प्रसिद्ध कार्टून शिनचॅनच्या आवाजात एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये अप्पीने सिंबाला उचलून घेतलाय आणि तेवढ्या सिंबा अप्पीला म्हणतो, तुम तो मुझसे भी क्यूट हो. यावर अप्पी म्हणते, नहीं नहीं तुम तो मुझसे ज्यादा क्यूट हो. यावर सिंबा जबरदस्त रिप्लाय देत म्हणतो, तुम सही कह रहे हो. अप्पी आणि सिंबाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. अप्पी आणि सिंबाच्या चाहत्यांनी यावर भरभरून कमेंट्स देखील केल्यात.
गुलाबी साडी या गाण्याने गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय. लहान मुलांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटी पर्यंत प्रत्येक जण या गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळतंय. संजू राठोडच्या या गाण्याला सगळ्यांनीच पसंती दर्शवली आहे. हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मुनमुन दत्ता म्हणजेच सर्वांची लाडकी तारक मेहता का उलटा चष्मा फेम बबीताला सुद्धा या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरला नाही. अभिनेत्रीने खास गुलाबी रंगाची साडी नेसून या गाण्यावर सुंदर असा व्हिडिओ शूट केलाय. गुलाबी साडी हे गाणं आता तसं जुनं झालंय, पण असं असलं तरीही आजही या गाण्याची क्रेज चाहत्यांमध्ये कायम आहे. तारक मेहता का उलटा चष्मा या वर्षानुवर्षे चालू असलेल्या मालिकेमधील बबीताने या गाण्यावर नुकताच एक रील व्हिडिओ बनवला आहे. हांजी, एखादी गोष्ट न करण्यापेक्षा थोडी उशिरा केली तरी उत्तम, असं कॅप्शन अभिनेत्रीने तिच्या डान्स व्हिडिओला दिलंय. ठरलं तर मग मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. शूटिंग दरम्यानचे व्हिडिओ किस्से चाहत्यांबरोबर शेअर करत असतात, शिवाय वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी देखील शेअर करत असतात. त्यामुळेच ठरलं तर मग मधील कलाकार नेहमी चर्चेत असतात. अलीकडेच चैतन्य आणि साक्षीने म्हणजेच अभिनेता चैतन्य सत्तेश पांडे आणि अभिनेत्री केतकी पालव यांनी शाहरुख आणि माधुरी दीक्षितच्या ढोलना गाण्यावर सुंदर डान्स केला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर आता अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीच्या लेकाच्या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. अमित भानुशालीची पत्नी श्रद्धाने तिच्या इंस्टाग्रामवर मुलगा अर्धांचा एक व्हिडिओ शेअर केलाय. डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये त्याच्या मनात काय आलं कळलं नाही आणि हा अचानक गायला लागला, असं कॅप्शन लिहित अर्धांचा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये अमितचा लेख डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये आमच्या पप्पाने गणपती आणला गाणं गाताना दिसत असून डान्स देखील करतोय, त्याचा हा गोड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मराठी सिनेसृष्टीत अनेक दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारं जोडपं म्हणजेच ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमातून दोघांनी अभिनयाचा ठसा उमटवलाय. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या जोडीच्या इंस्टाग्राम रील्स कायम चर्चेत असतात. या वयातही त्यांची भन्नाट एनर्जी पाहून चाहते थक्क होतात, तर काही जण त्यांना ट्रोल देखील करतात. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी नुकताच एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय, जो सध्या चर्चेत आहे. लापता लेडीज या चित्रपटातल्या सजनी रे या गाण्यावर अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी व्हिडिओ बनवलाय. हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक कलाकार इन्फ्लुएन्सर्स देखील या गाण्यावर रील्स करताना दिसतात. अशातच मराठमोळं लोकप्रिय कपल अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर कसे मागे राहतील, त्यांनी देखील या गाण्यावर क्षण जपणारा व्हिडिओ शेअर केलाय. सध्या नारकर कपल सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. निसर्गरम्य वातावरणात ते त्यांचा वेळ एकमेकांबरोबर घालवतायत. त्याचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत, पण आता हा व्हिडिओ शेअर करून त्यांनी चाहत्यांचा आनंद द्विगुणित केलाय. या व्हिडिओमध्ये अविनाश नारकर एका झोपाळ्यावर आपल्या विचारांमध्ये मग्न दिसतायत. पुढे या व्हिडिओमध्ये अविनाश आणि ऐश्वर्या नदीच्या काठी शांततेत बसून गप्पांचा आनंद घेताना दिसतायत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्याची गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. भव्य प्री वेडिंग नंतर हे जोडपं जुलै महिन्यामध्ये लग्नगाण बांधणार असल्याचं बोललं जात होतं. अखेर अनंत राधिकाच्या लग्नाची तारीख आणि लग्नपत्रिकेचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंतचं लग्न जुलै महिन्यामध्ये पार पडणार आहे. अनंत राधिकाचा साखरपुडा जानेवारी 2023 मध्ये झाला होता. यानंतर साधारण वर्षभराने म्हणजेच मार्च 2024 मध्ये या जोडप्यासाठी गुजरातमधील जामनगर येथे भव्य प्री वेडिंग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्री वेडिंगला बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली होती. सलमान खान, शाहरुख खान पासून ते हॉलिवूड कलाकारांपर्यंत अनेक जण या लग्न सोहळ्यासाठी जामनगरला आले होते. छोट्या पडद्याचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असतो. रंग माझा वेगळा ही स्टार प्रवाहवरील मालिका घराघरामध्ये लोकप्रिय होते. गेल्या वर्षी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये रेश्मा शिंदे, हर्षदा खानविलकर, आशुतोष गोखले, अनघा अतुल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अभिनेत्री अनघा अतुल या मालिकेमुळे घराघरामध्ये लोकप्रिय झाली. यामध्ये तिने श्वेता हे नकारात्मक पात्र साकारलं होतं. सध्या अभिनेत्री तिच्या भावाच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. अनघाच्या घरी सध्या तिच्या भावाची म्हणजेच अखिलेशची लगीन घाई चालू आहे.
फेब्रुवारी महिन्यात अखिलेशच्या लग्नाची सुपारी फुटली होती. या फोटोला अनघाने अखिलेश आणि वैष्णवी तुम्हाला खूप प्रेम असं कॅप्शन दिलं होतं. आता लवकरच अनघाच्या भावाचा विवाह सोहळा पार पडणार आहे याची खास झलक अभिनेत्री इंस्टाग्रामने वर स्टोरीवर शेअर केली आहे. मुहूर्त समारंभ आणि लग्नाआधीचे विधी पार पडल्यावर अभिनेत्री आणि तिचा भाऊ अखिलेश कुटुंबियांबरोबर एकत्र थिरकताना पाहायला मिळाले. अनघाने तिच्या भावाबरोबर झिंगाट गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय याचा खास व्हिडिओ अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर शेअर केलाय. भावाच्या लग्नाच्या तारखेबद्दल अभिनेत्रीने अद्याप खुलासा केलेला नाही, परंतु हळद कुटण्याच्या कार्यक्रमावरून अखिलेश लवकरच विवाह बंधनामध्ये अडकणार असल्याचा अंदाज आहे. ट्वेल्थ फेल चित्रपट गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला, यामुळे अभिनेता विक्रांत मेस्सी घराघरामध्ये लोकप्रिय झाला. ट्वेल्थ फेल नंतर आता विक्रांतचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ब्लॅकआउट या त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या थ्रिलर ड्रामा असलेल्या सिनेमामध्ये विक्रांत सिंह अभिनेत्री मौनी राय प्रमुख भूमिका साकारणार आहे. मात्र या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये मराठमोळे अभिनेत्री छाया कदम आणि अभिनेता प्रसाद ओगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. छाया कदम आणि प्रसाद ओक हे मराठी कलाकार विक्रांत मेस्सीबरोबर ब्लॅकआउट चित्रपटामध्ये झळकणार आहेत. या संदर्भात अभिनेत्याने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. चित्रपट विक्रांत मेस्सी, मौनी राय, सुनील ग्रोवर, फोकस इंडियन म्हणजेच करण सोनावणे, सौरभ घाडगे, जिशू सेनगुप्ता, रुहानी शर्मा, प्रसाद ओक, छाया कदम, अनंत जोशी अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळते. तर असेच रंगतदार किस्से आणि ओटीटी रिलीज जाणून घेण्यासाठी पाहत रहा ओटीटी धमाका माझ्यासोबत. आजच्या भागात इतकंच. जय महाराष्ट्र.